जय भीम, पृथ्वीच्या पोटात दडलेले सत्य आज जगाच्या कानाकोपऱ्यातून बाहेर पडत आहे. बौद्ध धर्म नष्ट करू पाहणाऱ्यांनी एक गलती केली, ती म्हणजे त्यांनी बौद्ध भिक्षूंना हाणून मारून पळवलं. परंतु बौद्ध इतिहास, संस्कृती, ग्रंथ यांच्यात थोडा बदल करून आपलंसं केलं, पण त्यांनी बौद्ध वास्तू म्हणजे बुद्ध मूर्त्या, बौद्ध विहार, स्तूप, शिलालेख, लेण्या, संग्राम यांची नासधूस केली, पण काहींची पूर्णपणे विल्हेवाटसुद्धा लावली नाही आणि ते तसेच कुजून ठेवले. काळानुसार हा सर्व अनमोल ठेवा या धरती मातेने आपल्या कुशीत गोंजारून ठेवला. आज हाच अनमोल ठेवा बाहेर पडत आहे आणि गतकाळातील सुवर्ण बौद्ध काळ जगासमोर येत आहे. असंच काहीच कधी काळी चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या अखंड भारताचा भाग असणाऱ्या या भूमीतून बौद्ध संस्कृतीचा उलगडा झाला आहे. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण गायकवाड आपले स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कॉमेंट करायचं आहे. दरअसल बांगलादेशमधील गौरी धाना या प्रांतातील जेसोर जिल्ह्यात डिब्बी येथे 9व्या ते 11व्या शतकातील असलेले हे बौद्ध विहार संकुल नुकतेच सापडल्याचे बांगलादेशी पुरातत्व खात्याने जाहीर केलेलं आहे. याबाबतीत 22 जानेवारी 2020 पासून कलिजहारा देवी या गावी उत्खनन चालू करण्यात आले होते. तिथं 2 विहारांनी 18 भिक्खूंची छोटी निवासस्थानी उत्खनन सापडली असून पुरातत्व विभागाचे प्रांतिक अधीक्षक आफरोज खान मिता यांनी सांगितले की बांगलादेशात नैऋत्य भागात प्रथमच बौद्ध विहारांचे अवशेष मिळाले आहेत. या अगोदर बांगलादेशातील दक्षिण भागात भारत बायान येथे बौद्ध विहाराचे अवशेष सापडले होते. इथं पुरातन अवशेषांबरोबरच नक्षीकाम केलेल्या विटांनी तालसारा रंगाची मातीची भांडी सापडली आहेत. आश्चर्य म्हणजे या भांड्यांवर सुरेख कमळे कोरलेली आहेत. तसेच वाळू व चुना यांनी गिलावा केलेल्या भिंतीही निदर्शनास आलेल्या आहेत. त्यावर कमळ फुलांचे नक्षीकाम कोरलेले आढळतात. तसेच हजारो वर्षांपूर्वीची विशिष्ट आकाराची भांडी सुद्धा येथे सापडलेली आहेत. ही जागा मूळ आंब्याची बाग होती. 1988 वादळात तेथील अनेक झाडे पडली, त्यामुळे तेथील माळ्याने केळीच्या बागा लावण्यासाठी उत्खनन केलं. तेव्हा त्याला काही विटांचे अवशेष दिसून आले, परंतु घाबरून त्याबाबत त्याने कुठेही कळवलं नाही आणि ही बातमी काही गावकऱ्यांमध्ये 30 वर्ष गुप्त राहिली. परंतु मागील वर्षी त्या जागेच्या नवीन मालकीन रजिया सुलताना आणि तिचा नवरा मुस्तफा सोडल यांनी तिथे आंब्याची झाडे लावण्याचं ठरवलं आणि मोठं खोदकाम केलं, तेव्हा जमिनीत लालसर विटांचे बांधकाम सापडलं. ही बातमी पुरातत्व खात्याला कळली तेव्हा त्यांच्या टीमने तिथे उत्खनन जानेवारी 2020 चालू केलं. त्यानुसार तेथे बौद्ध विहार असल्याचे मार्च मध्ये निष्पन्न झालं. भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण नाग म्हणाले की या शोधामुळे बांगलादेशातील दडलेला बौद्ध धर्मीय पुरातत्वीय इतिहास उजेडात आलेला आहे. या साईटचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केलं असून बांगलादेशीय पुरातत्व विभागातील महिला संशोधकांचा देखील उत्खननात मोठा सहभाग असल्याचं दिसून आलं. पुरातत्व शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे की मठ संकुलाच्या अवशेषांमध्ये आढळणारी अपवादात्मक वैशिष्ट्ये बांगलादेशातील आणि भारतातील बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील इतर बौद्ध स्थळांपेक्षा वेगळे आहेत. दक्षिण आशियातील इतर बौद्ध अवशेषांमध्ये तुलनात्मक अवशेष आढळू शकतात का हे शोधण्याचा प्रयत्न संशोधक आणि तज्ज्ञ करत आहेत. जागेचे उत्खनन केल्यावर इतिहासकारांना सुशोभित विटा, टेराकोटा फलक आणि मातीची भांडी यांचे तुकडे सापडलेले आहेत, असे खुल्ला आणि बारिसालच्या पुरातत्व विभागाच्या संशोधन सहाय्यक उर्मिला हसन यांनी सांगितलेलं आहे. टेराकोटा आणि फलकांच्या तुकड्यांमध्ये कमळाची फुले आणि भौमितिक आकार कोरलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कॉमेंट करायचं आहे आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करायचं आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.